नमस्कार। तर गेली 2-3 वर्ष मी आत्मचरित्र लिहित होतो आणि ते आता पूर्णही झालेलं आहे आणि त्याचंच नाव आहे अनुजयाची सोन पावलं। तर ते आत्मचरित्र मी का लिहिलं त्यातील मी थोडे एक ठराविक प्रसंग आपल्याला सांगणार आहे। जसा एखादा ओबडधोबड दगड प्रवाहातून गडगडत गडगडत छोट्या मोठ्या दगडांना धडका देत अनेक चढ उतारावरून अनेक खाच काळग्यातून अनेक वळणं घेत अनेक वातावरणाशी सामना करत तो दगड गडगडत गडगडत जाऊन गुळगुळीत होतो आणि स्थिरावतो, त्याच पद्धतीने देखील माझ्या जीवनाचा प्रवास झालेला आहे। 31 जुलै 1996 रोजी आमचा प्रेमविवाह झाला, लव्ह मॅरेज झालो। त्यावेळी बरेच लोक आमच्या समोर आमच्या माघारी बोलायचे की लव्ह मॅरेजचं काय खरं नाही, हे काय कडाला जात नाही। त्यावेळी ऐकून खूप वाईट वाटायचं, पण त्याचवेळी आम्ही दोघांनी ठरवलं की ज्यावेळी आम्ही म्हातारा होईल त्यावेळी लोकांनी आपल्याकडे आदरानं बघितलं पाहिजे, आपला आदर्श घेतला पाहिजे, आपला मान सन्मान केला पाहिजे। ह्या पद्धतीनं आपण समाजात वावरायचं वागायचं, तसं कार्य करायचं आणि तसा संसार करून दाखवायचा आणि ते ध्येय गाठायचं आम्ही ठरवलं। आणि ते ध्येय गाठण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला, कठोर मेहनत, अंगात सहनशीलता, प्रामाणिकपणा, अनेक सुखावर पाणी ओतून स्वाभिमानानं अखेर ते ध्येय आम्ही गाठलं। आणि ते ध्येय गाठत असताना आम्हाला अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। लग्न झाल्यानंतर मी घाडगे पाटीलमध्ये 35 रुपये हजरीवर हेल्परचं काम करू लागलो आणि जास्तीत जास्त मी रात पाळीला थांबू लागलो आणि दिवसाचं मी एक केबिन लाकडी 150 रुपये महिना भाडं या पद्धतीनं भाड्यानं घेतलं होतं आणि त्यात बसून मी कुठं सायकलवर नाव घाल, कुठं छत्रीवर नाव घाल, कुठं प्रेझेंटवर नाव घाल अशी किरकोळ कामं करून मी 10-20-50 रुपये मिळवू लागलो। आणि रिकाम्या वेळेत चालत पिशवीत कलरचे डबे ब्रश पट्टी घेऊन गल्लोगल्लीनं अक्षरशः पेंटिंगच्या कामाची मी भीक मागत हिंडत होतो। आणि त्यावेळी ठराविक लोकांनी माझ्या स्वभावाचा, माझ्या दिसण्याचा आणि माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला। अनेक जणांनी दादागिरी करून काम करून घेतलं, कुणी फुकट काम करून घेतलं, कुणी कामाचे पैसे बुडवले, कुणी न वापरता येण्यासारखे फाटकी कपडे देऊन त्या मोबदल्यात माझ्याकडून काम करून घेतलं, तर कुणी शिळा अन्न दिलं, कुणी बुरशी आलेला फराळ देऊन माझ्याकडून काम करून घेतलं, तर काही जणांनी माझ्याकडनं पोटमाळा साफ करून घेणं, संडास बाथरूम धुऊन घेणं ही देखील माझ्याकडून कामं करून घेतली, पण ती कामं मी आनंदानं आणि प्रामाणिकपणे केली। तर दुसऱ्या बाजूला काही लोक मला असेही भेटलेत की मी केलेल्या कामाची वाहवा करून मला 10-20 रुपये जास्त द्यायचे, चहा पाणी नाश्ता द्यायचे, आपल्या घरात मांडीला मांडी लावून मला जेवायला देखील घातलं। आणि हे सर्व करत असताना माझ्या या सौभाग्यवतीनं देखील भरपूर हाल अपेष्टा खाल्लेले आहेत। अवघं 3 महिन्याचं बाळ असताना ही शिलाई काम करायची आणि त्याचबरोबर 14-15 रुपये डझनवर त्यावेळी पेटीकोट परकर शिवायला असायचे आणि त्या कामाच्या शिवायच्या नादात आमचं 4-5 महिन्याचं बाळ खाटवरून 4-5 वेळा खाली पडलं देखील, पण परमेश्वराच्या कृपेनं काही दुखापत झाली नाही, काही इजा झाली नाही। तर लग्न झाल्यानंतर आम्ही देवाकडे दुसरं तिसरं काही मागत नव्हतो, फक्त देवाकडे मागवतो की देवा मला काम करायला काम भरपूर दे आणि ते काम करायला भरपूर ताकद दे। आणि देवानं आम्हाला दिलं देखील आणि आता आम्ही देवाकडे काहीही मागत नाही, फक्त देवाला सांगतो देवा तू आम्हाला अपेक्षेपेक्षा पण भरपूर दिलंस, आता आम्हाला काही नको आहे असंच, आम्हाला निरोगी आणि आनंदात आणि समाधानात ठेव, सुखात नाही। तर बरीच मंडळी म्हणतात की माणसानं मोठमोठी स्वप्न बघितली पाहिजे, पण आयुष्यात आमच्या उलटं घडलं की आम्ही ह्या कामाच्या व्यापातून कधीही न पाहिलेली स्वप्न आमची आपोआपच पूर्ण होत गेलीत। त्याचबरोबर जुने एक मन आहे अंतरून बघून पाय पसरावं, पण इथंही आमच्या आयुष्यात उलटं घडलं, आम्ही पाय पसरत गेलो आणि अंतरून आम्हाला आपोआपच मिळत गेलं। तर हे आत्मचरित्र मी लिहिण्याचं कारण की समाजानं कोणत्याही गोष्टीत हार न मानता अशक्य असं काही नसते, केल्यानं होत असतं आणि आपण नशिबाच्या पाठी न लागता 99% जर आपलं कर्तृत्व असलं तर 1% नशीब
हे आपल्या पाठोपाठ धावत येणार हे मात्र मी ठामपणे सांगू शकतो। तर हे आत्मचरित्र मी साध्या रांगड्या भाषेत जसं आहे तसं जसं घडलं तसं लिहिलेलं आहे, कारण मी कोणता लेखक नाही, साहित्यिक नाही, मी बारावी नापास, हे आमचं सरकार देखील बारावी नापास आहे, त्यामुळे याला कोणताही मसाला लावलेला नाही। त्यामुळे हे आत्मचरित्र वाचायला आपल्याला झणझणीत आणि आपल्या मेंदूला देशी खुराक देणारं ठरेल आणि हितून मागचा प्रवास आमचा सुखकारक झाला। आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं परमेश्वर कृपेनं आतून इथून पुढचा देखील आमचा प्रवास समाजकार्यासाठी राहणार आहे। लाल मातीत बरेच जण घडलेत, वाढलेत, मोठे झालेत, मी देखील लाल मातीत वाढलो, घडलो, लढायला शिकलो आणि त्या लाल मातीची सेवा करण्यास अजूनही आम्ही सज्ज आहोत आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू द्यात। धन्यवाद।